हाय गाइस, वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल। मी धनाश्री शिंदे आणि मी फॅशन ब्युटी ब्लॉग किंवा मग फनी व्हिडिओज DIY याच्यावरती व्हिडिओज करते। आणि हे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, तुम्ही ह्याला जाऊन फॉलो करू शकता। आणि त्यानंतर आपला आजचा टॉपिक आहे वॅक्युम क्लिनर। म्हणजे काल गुढीपाडवा होता आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आमच्याकडे वॅक्युम क्लिनर आलेला आहे आणि त्याचा मी छोटासा असा व्हिडिओ केलेला आहे। म्हणजे तुम्ही पण मागवलं असेल तर काही जणं मागवतात पण त्यांना नक्की माहिती वगैरे नसते, तर मी त्याच्यामध्ये फक्त सांगितलेलं आहे की जॉईन कसं करायचं किंवा मग काय काय भेटतं आपल्याला त्याच्यामध्ये, त्या बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळतं, हे असा थोडक्यात असा व्हिडिओ केलेला आहे। तुम्ही जाऊन बघू शकता आणि कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की सांगा। तर आपण एक काढून घेतलं आहे, ह्याची सेलोटेप पण काढलेली आहे आणि बघूया। वॅक्युम क्लिनर आहे, वॅक्युम क्लिनर पाहिजे। आपण आधी सगळे पार्ट्स जे आहेत ते काढून घेऊयात, म्हणजे याचे जे पार्ट्स आहेत त्यांनी दिलेले ते जॉईन करायचं वाटतं सगळं, हे पण सगळं आपण काढून घेऊ। असे आहे ते बघा, हे आपल्याला जॉईंट करायचं आहे वाटतं। नंतर हा त्याचा ब्रश आहे समोरचा, मला वाटतं आहे हां इथे दिलेलं आहे त्यांनी काय काय, आपण बघूयात त्यांनी काय काय दिलं आहे। इझी लॉकिंग दिलेलं आहे, त्यानंतर इझी सिक्युरिटी लोकेशन कोस्टर दिस इझी कॅरी हँडल इझी ऑन स्विच एक्सपोशन इट्स हँड मतलब हां पोस्ट पाय फ्लेक्सिबल पाहिजे का, त्यानंतर ऑटो शॉप ऑफ लोड लाईक त्यानंतर फ्लोअर कम चांगले दर्शाचा पॉवर सोले नलचा नलचा प्लॅन आहे नलचा प्लॅन आहे। त्यानंतर इथे त्यांनी फीचर्स पण दिलेले आहेत, म्हणजे कंटेनर कॅपॅसिटी, म्हणजे याच्या कंटेनरची कॅपॅसिटी ही 10 लिटर आहे। त्यानंतर पॉवरफुल सक्शन अँड ब्लोईंग, म्हणजे ते चांगलं सगळं धूळ वगैरे जे असेल ते घेतं। आणि फंक्शन्स दिलेले आहेत, वेट अँड ड्राय क्लिनिंग, त्यानंतर कॉम्पॅक्ट अँड लाईट वेट फॉर इझी ऑपरेशन, ऑटो शट ऑफ फ्लोट वॅल्व, त्यानंतर डबल डस्ट फिल्ट्रेशन सिस्टम, म्हणजे फिल्ट्रेशन सिस्टम जे आहे त्याची डबल डस्ट जी आहे, त्यानंतर वॉशेबल आहे ते, त्याची जी डस्ट बॅग जी आहे ती वॉशेबल आहे आणि फॉर लॉंग लाईफ, एअर फ्लो कंट्रोल ऑन हँडल, इझी 360 डिग्री रोटेशन, म्हणजे हे सगळं आपण इथे जे वाटलेलं आहे ते आहे शकतो। आणि त्यानंतर ह्याला 1 इयरची वॉरंटी आहे, हे आम्ही अमेझॉनमधून मागवलेलं आहे, बघू शकता इथे पण त्यांनी काही फीचर्स वगैरे दिलेले आहेत। त्यानंतर त्याचं फ्रंट हे आहे, आपण यांनी त्यांचं बुक वॉरंटी कार्ड वगैरे काही दिलं आहे का ते बघूया आधी। ती 6 मंथ्स एक्सटेंडेड वॉरंटी, म्हणजे आपल्याला 1 वर्ष वॉरंटी तर आहेच पण फ्री अजून 6 मंथ्स एक्सटेंडेड त्यांनी वॉरंटी दिलेली आहे। आणि याची प्राईस जी आहे ती 4675, म्हणजे मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे, मी खालती त्याची लिंक देईनच, तर आम्हाला 4675 हे पडलेलं आहे। त्यानंतर इथे त्यांचं बुकसुद्धा आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं, म्हणजे त्याचे पार्ट नेम, त्याच्या पार्ट्सचे नेम वगैरे दिलेले आहेत। आम्हाला कदाचित याच्यातूनच बघून थोडंसं जॉईन करावं लागेल, त्यांनी इथे दिलं आहे सुद्धा की कसं जॉईन करायचं आहे। आम्ही पण हे पहिल्यांदाच मागवलेलं आहे तर मग याच्यामधून जरा आपल्याला बघावं लागेल आणि मग तसं आपण जॉईन करूया। त्यानंतर इथे त्यांनी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये डूज आणि डोंट्ससुद्धा दिलेले आहेत, तुम्ही जर काय घेतलं तर हे सुद्धा नक्की वाचा। नंतर हाऊ टू यूजसुद्धा दिलेलं आहे, म्हणजे आपण हे यूज फॉर ड्राय अँड ऑल्सो यूज फॉर वेट दोन्ही ह्याला वापरू शकतो, वेट अँड ड्राय। बाकी सगळं आहे ठीक आहे, आपण हे नंतर वाचूया, ह्याच्याप्रमाणेच आपण जॉईन करू। नंतर तर त्या बॉक्समध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, म्हणजे हे सगळे याचे पार्ट्स आहेत वॅक्युम क्लिनरचे। तर इथे तुम्ही बघू शकता, हे जी आहे ती क्लोथिंग बॅग आहे,
आणि ही अशी क्लॉथिंग बॅग आपल्याला दोन क्लॉथिंग बॅग मिळतात यामध्ये. आणि त्यासोबतच हा स्पंज फिल्टर आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे स्पंज फिल्टर आणि क्लॉथिंग बॅग हे आपल्याला याच्या आतमध्ये मिळतात. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा ब्रश जो आहे तो फ्लोअर कम कार्पेट ब्रश आहे. म्हणजे तुम्ही याच्याने कार्पेटवरून देखील व्हॅक्युम असं क्लीन करू शकता याच्यासाठी आहे. आणि प्लस तुम्ही फरशीवरती जरी हा वापरला तरीही चालेल. त्यानंतर हा जो ब्रश आहे तो वेट अँड ड्राय ब्रश आहे. म्हणजे याने तुम्ही फरशीवर जर का पाणी सांडलं तेही तुम्ही याच्याने पुसू शकता. आणि प्लस तुम्ही जर का कचरा काढायसाठी वापरलं तरीही चालेल. म्हणजे वेट आणि ड्राय दोन्हीसाठी हा ब्रश चालतो. हे दोन छोटे ब्रश मिळतात. हा जो ब्रश आहे ह्या ब्रशचं नाव टू इन वन क्रिवाईस टूल असं आहे. आणि हा ब्रश असा ओपन करायचा त्यांनी इथे बाण दिलेला आहे त्याच्यानुसार आपण असा ओपन करू शकतो. बंद पण करता येतो. आणि हा जो ब्रश आहे तो राऊंड ब्रश आहे. म्हणजे हा पूर्ण 360 degree असा फिरतो. हे बघा मुळायला राऊंड ब्रश असं बोलतात. त्यामध्ये आपल्याला हा असा पाईप भेटतो. हा पण त्यालाच जॉईन करायचा आहे. 1.8 meter पाईप आहे हा. तुम्ही बघू शकता त्याच पॅकेजमध्ये आपल्याला भेटतो हा. त्यानंतर आपल्याला याच्यासोबत हे एक्सटेन्शन ट्यूब हे मिळतात. आणि हे 0.30 meter आहेत. आणि आपल्याला हे पण असे जॉईन करायचे आहेत. असे ते साईजनुसारच दिलेले आहेत हे. तर आता आपण काय करूया हे सगळं जॉईन करून घेऊया आणि मग बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता मी हे सगळं जॉईन करून घेतलेलं आहे. बघा पाईप एवढा मोठा आहे. वाव मस्त. त्यानंतर मी ते हँडल पण बसवून घेतलेलं आहे. त्यांनी स्क्रू दिलेले होते. ते स्क्रू फक्त ह्याच्यात टाकून स्क्रू ड्रायव्हरने थोडंसं हे केलं की बसतात ते चांगले. त्यानंतर ह्याचं लॉकचं जे आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे. हे फक्त असं वरती केलं की हे असं निघतं. आणि आपण जो कचरा साफ करू जी घाण होईल ती जी घाण आहे ती याच्यामध्ये साठते या क्लोथिंग बॅगमध्ये. आणि ही क्लोथिंग बॅग आपण धुवूसुद्धा शकतो. म्हणजे ही बराच दिवस टिकते. आणि त्याच्यातनं आपल्याला दोन बॅग त्यांनी दिलेल्या आहेत. अशा हे त्याचं होल्डर आहे. आणि हे जे आहे ते 10 liter आहे. आता आपण हे बसूया. ह्याला लॉक करायचं पण खूप सोपं आहे. फक्त खालती करायचं. म्हणजे काढताना फक्त ह्याला असं करून काढायचं आणि लॉक करताना फक्त खालती. म्हणजे हे खूप सोपं आणि इझी आहे. आणि अजून सर्वात IMP गोष्ट म्हणजे की हे जे क्लोथिंग बॅग आहे ते ड्रायसाठी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ड्राय क्लीन करत असाल तेव्हा ही क्लोथिंग बॅग लावायची. आणि समजा तुम्ही वेट क्लीन करत असाल तर हा स्पंज लावायचा. मी तुम्हाला मगाशी दाखवलं. हे बघा इथे हे इथे लावायचं. म्हणजे हे जे आहे वेट क्लीन करताना हे इथे लावायचं. ते होल्डर आहे ते आपल्याला काढता येतं. तर हा जो ब्रश आहे तो आपल्याला असा 2-in-1 असा ब्रश आहे हा. तर ह्याच्याने आपल्याला आहे ना
हे बघा हा असा आहे, म्हणजे ते आपण खिडक्या जे लावतो त्याच्या खालचं जे असतं ते आपण याच्याने क्लीन करू शकतो, म्हणजेच ते रेलिंग जे असतं खिडक्यांचं खालचं ते आपण ह्याच्याने क्लीन करूया। तर चला बघूयात आपण एकदा करून की नक्की क्लीन होतं की नाही। तर आता आधी आपण हे ह्याला बसूयात, हे लगेच बसतं, हे बघा फक्त ह्याच्या आतमध्ये हे बसवायचं। आणि एक गोष्ट राहिली, हे जे आहे हे बटन आहे ऑन ऑफचं, ठीक आहे। चल तर आपण करून बघूयात। तर मी खिडकीजवळ आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, हे बघा इथे किती कचरा आहे, हा मी अजून साफ केलेला नाही आहे। आता पण हे याच्याने नीट होणार आहे का, साफ होतं का, हे कंप्लीट असं चांगलं क्लीन होतं का ते बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता किती साफ झालेला आहे, ही लाईन तर एकदम मस्त झालेली आहे। हे पहा किती धूळ होती याच्यावरती मगाशी, ती सगळी साफ झालेली आहे। आणि आता आपण ही फरशी जी आहे ती साफ करून बघणार आहोत। आपण बराच कचरा केलेला आहे, हे पहा इथे वगैरे दिसतोय। तर आता हा साफ होतोय का ते बघूया। तर तुम्ही इथे बघू शकता कचरा जो आहे तो पूर्ण निघालेला आहे इथे। मला वाटत होतं हे का नाही निघाला, हा डाग आहे, पण कचरा जो आहे ड्राय ते सगळं निघालेलं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा। नक्कीच तुम्हाला पण हा हेल्प करणारा असेल व्हिडिओ, आणि कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जर मला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, फ्री आहे। आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।